महाराष्ट्राचे राजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजांना वंदन करून तसाच येणारी शिवरात्र शंभूरायांनाही नस्तमस्तक होतो आणि येणारी शिवजयंती या तमाम महाराष्ट्राच्या जनतेस शहापूर तालुक्याच्या जनतेस त्या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि राजांनी खरोखरच चांगलं काम केलं. राजाचं रयतेचे राजे यांनी शिवाजी महाराज मालिका मी नेहमीच टी व्हीवर बघतो. अतिशय कष्टाने अशा मेहनतीने सर्वांना सर्व जाती धर्मांना एकत्र करून महाराजांनी स्वराज्य उभं केलं. तसंच आपण ह्या तालुक्याचे सर्व शेतकरीच्या पाठीशी उभे राहून त्यांनाही दिलासा द्यायचे आहे. हीच शुभेच्छा सर्वांना शिवजयंतीच्या निमित्ताने. तसंच येणारे शंभो शिवरायांचे शिवरात्र मी पंडित नागा पानपूर इथे जवळजवळ 16 वर्ष झाले. 16 वर्षामध्ये मी दर टायमाला शिवरात्रीच्या दिवशी शिवरात्री शंभूराजांच्या यांनी मी या ठिकाणी पंडित नागा माझी पानपोई तिथे मी त्यांना फलार आणि सरबत देऊन ज्या गोरगरिबांना त्याचा लाभ देतो आणि असंच दरवर्षी ज्या जवळजवळ 16 वर्ष झाले मी हे कार्यक्रम राबवतो आणि राबवतो आणि अतिशय मला त्याच्यामध्ये आनंद वाटते आणि मला खरोखरच शंभूराजांच्या नावाने ज्या काही कोणालाही सहकार्य म्हणजे काही करो कारण आता पाणी जिथं तिथं पाण्याची पाणपोई पण असते परंतु सरबत आणि फलार मी ह्या दरवर्षी करतो तर माझं आरोग्य खरोखरच शंभूराजांच्या कृपेने चांगला राहतो. या शापूरच्या जनतेचा गंगास्थान हा देवस्थान एकदम महाशिवरात्र भरते. जवळजवळ 5-10 हजार पब्लिक माणसं तिथे येतात आणि दर्शन घेतात. तसंच त्या दर्शन जाताना ह्या आगाई पट्ट्याचे 8 गाव ह्या खर्डी पट्ट्याचे ह्या बाजूचे सर्व लोक या गंगास्थानला येतात आणि मी माझ्या पाणपोई ते फलार वाटतो ते फलार आणि सरबत पिऊन पुढे जातात. मी सर्वांना शंभूराजांच्या कृपेने सर्वांना चांगलं आरोग्य जावं असं शंभूराजांच्या चरणी नमस्कार करतो.